पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सीवन या वर्गवारीतील अतिधोकादायक इमारती खाली करून त्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंत्यांना दिलेत त्याचबरोबर शहरातील सर्व नाल्यांची साफसफाई एकतीस मे पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना केल्या शहरात पावसाळ्यामध्ये धोकादायक इमारतींमुळे कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नाहीये यासाठी पालिका आयुक्त डॉक्टर विपीन शर्मा यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रभाग समितीनिहाय सी वन सी टू आणि सी टू अ गटातील धोकादायक इमारतींचा आढावा घेतला प्रभाग समिती निहाय धोकादायक इमारतींची यादी ठाणे महापालिकेच्या वतीनं यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहे लोकमान्य नगर सावरकर नगर कळवा माजीवड मानपाडा दिवा मुंब्रा उथळसर वर्तकनगर नौपाडा इत्यादी प्रभाग समितीमधील अतिधोकादायक सीवन इमारती खाली करून तात्काळ कर तोडून टाकण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिलेत त्याचबरोबर सद्यस्थितीत रस्त्यांच्या दुरुस्तीची जी कामं सुरू आहेत ती कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याचे तसंच घनकचरा विभागाच्या वतीनं प्रत्येक प्रभाग समितीनिहाय साफसफाई करण्यासोबतच शहरातील संपूर्ण नालेसफाई एकतीस मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिलेत दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाला ज्या ठिकाणी चेंबरवर झाकणे नाहीत तिथे तात्काळ चेंबरची झाकणं बसवणं चर बुजवणं आणि खड्डे बुजवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत तौकते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यावर पावसाच्या पाण्यानं कचरा वाहून आला असून झाडांच्या पडलेल्या फांद्या कचरा तात्काळ उचलण्याचे आदेश देखील पालिका आयुक्तांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिलेत